कल्याणी हंटर आण. चिंतामणी फक्त या घरातल्या माणसांच्या भल्यासाठीच काम करणार. चिंता म्हणतो आताच तुम्ही हितचिंतक रक्षक वगैरे शब्दांचा वापर केला तेव्हा या घराबद्दलचा तुमचा इमान जागा झालाय असं समजते मी. झालं ते इमान असं एकदम असं हे बघा ना असं जागा झालंय ते परत एकदा बोलून दाखवू का. गरज नाही गरज. तुम्ही आताच स्वतःला या घराचे रक्षक म्हणालात ना मग आजपासून तुम्ही तेच काम करायचे या घराचे रक्षक. हीच तुमची शिक्षा. अरे वा म्हणजे मी या घराचा सिक्युरिटी गार्ड. नाही हो तो खूप मोठा हुद्दा आहे त्याच्यासाठी तेवढी लायकी असावी लागते तुमची आहे का. नाही. तुम्ही काय म्हणालात तुमच्यातला इमान जागा झाला. मग कुठला प्राणी खूप इमानी असतो सांगा मला. कुत्रा. बरोबर. म्हणजे तुम्हाला कुत्र्याचं म्हणायचं. स्वतःची भूमिका तुम्ही स्वतःच्याच तोंडून मला सांगितलीत ते बरं झालं. आजपासून त्या प्राण्यासारखं इमानी वागायचं कळलं. आता इथेच बसायचं दिवसभर. या घरात कोणी आलं गेलं की मोठ्याने भुंकायचं इतकं मोठ्याने की आमच्या कानावर आवाज गेला पाहिजे कळलं. बरोबर. अहो पण लीगल ऍडवाइस द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय ते तर सांगा. मी म्हटलं ना तुम्हाला तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे त्याच्या दुप्पटने पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त अमाऊंट सांगा. हॅलो हॅलो. आठवा ऍडव्होकेट आहे आठवा. अक्का साहेबांचं नाव ऐकलं की फोन कट करतायत. नाही इतक्या सहजासहजी मी हार मानणार नाही. हॅलो ॲडव्होकेट पुरोहित. मी श्वेता सरदेशमुख बोलते. मला तुमच्याशी एका लिख. हॅलो हॅलो. यू यू एवढ्या ॲडव्होकेट्सना मी फोन करते कोणी कोणी बोलायला तयार नाहीये माझ्याशी. पैसे देते म्हटलं तरीही बोलायला तयार नाहीये. भेटणं तर राहिलं दूर. सगळ्यांना ना त्या अक्का साहेबांचा आदर आहे. माझ्या भावनांची किंमतच नाहीये. काय करू श्वेता. श्वेता काहीतरी करायला हवं. मी काय करू. मी काय करू. मला काही सुचत नाहीये. आतापर्यंत श्वेताच्या मनासारखं घडत होत पण उद्यापासून तेच घडणार आहे आपल्याला. समीर उद्याच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून तिची चौकशी होणार. आई पण तिच्या बरोबर काकांची पण चौकशी होईल. होऊ दे ना. आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. पैसे तिच्या अकाउंट मध्ये. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या प्रश्नांना तिलाच सामोरं जावं लागणार.
पण तुला मी सांगते, ती उद्या ऑफिसला येणार नाही. तुझी जबाबदारी आता वाढते. उद्या ऑफिसला पोहोच, सगळ्या स्टाफला कामाला लाव, मीटिंग उरकून घे, जे जे काम रखडलेलं आहे ते मार्गी लाव. आई पण तू तिला आधीच सगळं सांगून सावध केलंयस. नाही म्हणजे मला कळलं नाही, खरंच असं करायची गरज होती का? अरे मी शत्रूवर पण तो बेसावध असताना कधी वार करत नाही. मग श्वेता तर आपली. आता तू बघ, उद्या जे काय घडणार आहे ते घडू नये म्हणून श्वेता खूप धडपड करणार, खूप प्रयत्न करणार. आणि कदाचित ते करत असतानाच तिला खऱ्या परिस्थितीची जाणीव होणार आहे. आज आपण तिला आपलं म्हणतोय, कदाचित उद्या जे घडेल त्यानंतर ती मनाने आपल्याला आपलं म्हणून स्वीकारेल. बस आता तू ठरवलंयस तसं सगळं होऊ दे. काळजी करू नकोस, जे मी ठरवलंय अगदी तसंच होणार. येतो. साहेब काय काय करू शकतात ह्याची कल्पना आली आम्हाला. माझ्या बाबतीत तर काहीही करू शकतात त्या. मला जेलमध्ये पाठवायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. नको, हे सगळं होण्याआधी मी सटकते इथून. चिंतेला पण घेऊन जाते, कामाचा माणूस आहे. पण त्याला शोधणार कुठे आता? माझ्याकडे तेवढाही वेळ नाहीये. जाऊ दे, मी सटकते इथून. किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी झोप आवरता येत नाहीये. काय करू? एक काम करूया, गपचुप रूम मध्ये जाऊन झोपूया. आणि कोणी यायच्या आधी परत इकडे येऊन नको 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 नको. अक्कासाहेबांचा काय भरोसा नाही बाबा. त्या कधी येऊन चेक करू शकतात मी ऐकेना जागेवरते. आणि जर का त्यांना कळलं की मी जागेवर नाहीये तर आता फक्त मला घरातच कुत्रा बनवून बसवलंय. उद्या सकाळी कदाचित त्या मला फिरायलाही घेऊन जाऊ शकतात. नको, रिस्क नको, रिस्क नको. त्यापेक्षा इथेच आपण एक छोटीशी हलकीशी डुलकी मारूया. ही नको, हे नको, ते नको. आहे बरे. तू इथे काय करतोयस? मी ना काही नाही, काही नाही, काही नाही. काय माहितीये का, हा माझ्या गुरुंनी मला असं सांगितलंय की ज्या वेळेला असं श्रीमंतीचा त्रास व्हायला लागेल की नाही त्यावेळेला असं गरीब माणसासारखं राहायचं. म्हणून मी ते असं गरीबासारखं इथे असा सोफर असा शांतपणे. पण बॅग घेऊन तू कुठे चालले? हे बघ,
मी इथून पळून चालले, तू पण माझ्या सोबत चाल. असं काय बघतोयस माझ्याकडे? बोल ना लवकर काहीतरी. इतके दिवस मी तुला पटवण्याचा प्रयत्न करतोय, तर काही घडलं नाही माझ्या आयुष्यात, आणि आज तुम्हाला स्वतःहून सांगतेस की पळायचं. तर मी इथे 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 असं अडकलोय. अडकलोय म्हणजे इथे म्हणजे असं म्हणजे मला एक सांग, मला एक सांग, आपल्या दोघांना पळून जाण्याची गरजच काय? आपल्या दोघांच्या लग्नाला विरोध करणारच कोण आहे? मूर्ख, फालतू विषय बंद कर तुझे. अरे माझ्या गळ्याशी आलंय सगळं. म्हणजे? अरे अक्का साहेबांनी जोरदार हालचाल सुरू केली. आता आयटी डिपार्टमेंट, पोलीस, कामगार युनियन सगळ्यांना माझ्या विरोधात उभं केलंय. कुठल्याही कर्माखाली मला अटक होईल, कळतय का तुला? म्हणून मी पळून चालले इथून. एक काम कर, तू पण चल माझ्यासोबत. इथली परिस्थिती निवडली ना की मग परत आपण हल्ला करायला येऊ. काय अक्का साहेबांनी जर का हिला अटक करायचं असं ठरवलंच असेल तर काही त्या गप्प बसणार नाही. ही जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी त्या तिला शोधून काढणारच. अरे कसला एवढा विचार करतोयस? आय माय सॉरी श्वेता, मी तुझ्या बरोबर नाही येऊ शकत, तू एकटीच जा. मी तुला शेवटचा विचार द्या, तू येणार आहेस की नाही? ही जर का गेली तर अक्का साहेब काही मला जिवंत सोडणार नाहीत. त्या आधीच मला माझं काम चोखपणे पार पाडलंच पाहिजे. बस इथेच मी जाते. नाही ना, गप्प बसा. पळून चालली होतीस? नाही, मला माहितीच होत तू असं काहीतरी करेल, कारण तुझा स्वभावच पळपूट आहे. इथे आलीस तेव्हा खूप मोठ्या बाता मारत होतीस, हे करेन ते करेन, मग आता काय झालं? इतक्यात घाबरलीस? डीएनए टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर मारे मिरवत होतीस की सरदेशमुख आहेस, पण जरा स्वतःला विचार, खरंच सरदेशमुख आहेस तू? अगं जे शेवटपर्यंत लढतात त्यांनाच सरदेशमुख म्हणतात. तू पळून जात असशील तर पळून जा, मी नाही अडवणार. कुठे जाणार ग? नाही, या घराबाहेर पडणं शक्य आहे,
पण कोल्हापूर बाहेर कशी पडणार? कारण पोलीस तुझी आत्तापासूनच बाहेर वाट बघताय. निर्णय तू घ्यायचा, कळलं? पहिल्यांदा होत आहे माझ्या बाबतीत, आधी असं कधीच घडलं नाही. संकटावर मला मार्ग सापडला नाही असं कधी झालंच नाही, पहिल्यांदा घडतंय असं. अख्खी रात्र गेली निघून पण मला काही सुचत नाहीये. इन्कम टॅक्स वाले कधी येतील? मी काय करू? आले ते कोण? एवढ्या आतुरतेने कोणाबद्दल विचारतेस? नाही, कुणी नाही. कस एवढ्या आतुरतेने विचारतेस म्हणजे कुणीतरी महत्वाची व्यक्ती असणार ना. तुला काय करायचंय? काय काम आहे ते सांग आणि जा. नाश्ता तयार आहे हे सांगायला आले. झालं सांगून नीट. काय झालं श्वेता, एवढी का चिडचिड करतेस? चेहरा पण बघ केवढा कोमेजलाय. रात्रभर झोप लागली नाही ना? म्हणजे झोप झाली नसेल ना तुझी? बोल, तूही बोलून घ्या. तुम्हा सगळ्यांचे दिवस आले, तुम्ही बोलून घ्या सगळ्यांना. एकेकाला सोडणार नाही मी नंतर. सगळ्यांची वाट लावेल, सगळ्यांची. त्याआधी ना आंघोळ करून म्हणजे फ्रेश वाट. नाश्ता थंड होईल नाही. या अक्का साहेबांमुळे सगळ्यांना कंठ फुटलाय म्हणून बोलतायत सगळे. नाही सोडणार आता तर मी अक्का साहेबांना, नाहीच सोडणार. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.